एकाच दिवशी तिघांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. तुमसर तालुक्यातील सीता सावंगी येथे समारू बुद्धू ताराम या आदिवासी बांधवाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पवनी तालुक्यातील अड्याळ येथे प्रतीक्षा अनिल रोहणकर या विवाहितेने स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवलं, तर दुसरीकडे खडकी ते भिलेवाडा रस्त्यावर एका भरधाव दुचाकीने गंगाधर शंकर गोमासे या पायी चालत असलेल्या युवकाला चिरडलं, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. मोहाडी तालुक्यातील धुसाला येथे रानडुकराने शेतावर असलेल्या श्री संतोष रामा काले यांच्यावर हल्ला करून जखमी केलं असून भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी येथील रोहा रेती घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 7 रेती तस्करांना जिल्हा खनिकर्म विभाग आणि पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्याजवळून 12,34,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 6 ट्रक जप्त केलेत. सदर वाहने भंडारा पोलीस मुख्यालयात कारवाई जिल्हा खनिकर्म विभागाचे पथक, राखीव पोलीस दल, मोहाडी तहसीलचे भरारी पथक व मोहाडीचे ठाणेदार शिवाजी कदम करत आहेत. हैशोक शरणागत, भंडारा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.